नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सन 2023-24 साठी आपल्या ज्या पशु संवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झालेलं आहे. या ठिकाणी आपण आता आहोत ah.mahabms.com या वेबसाईटवरती. तर बघा, या ठिकाणी नोटीस आपल्याला दिसेल, तर आपण बघू शकता की या योजनांमध्ये राज्यस्तरीय योजना आहेत आणि जिल्हास्तरीय योजना आहेत. त्यामध्ये दुधाळ गायी किंवा म्हशींचे वाटप आहे. त्यानंतर 1000 माणसाल कुक्कुट पक्षी संगोपन करण्यासाठी अनुदान आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप, त्यानंतर शेळी मेंढी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या अंतर्गत येतात. तर या ठिकाणी आपण सूचना बघू शकता, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सन 2023-24 या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थीची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, दिनांक 9/11/2023 पासून ते 8/12/2023 पर्यंत हे ऑनलाईन अर्ज सुरू राहतील. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2021-22 मध्ये आणि 22-23 मध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले असतील, तर काही शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एस एम एस आले असतील, तर त्या शेतकऱ्यांना डॉक्युमेंट सुद्धा अपलोड या ठिकाणी करायचे. तर या पूर्ण योजनेचा जो शेड्यूल आहे तो आपण आता बघूया. बघा मित्रांनो, वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. दिनांक 9/11/2023 ते 8/12/2023 या कालावधीत सन 2023 साठी ऑनलाईन अप्लिकेशन स्वीकारणे आणि सोबतच जुने लाभार्थी मार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करणे. तर हा जो कालावधी आहे हा पूर्ण 30 दिवसांचा आहे. त्यानंतर 9 ते 10 डिसेंबर तो डाटा बेकअपसाठी असेल इंटरनली. त्यानंतर 11 ते 13 डिसेंबर यामध्ये एक 2023-24 लाभार्थ्यांची एक यादी तयार करण्यात येईल, ज्याला आपण एक प्राथमिक निवड यादी म्हणू शकतो. त्यानंतर 14 डिसेंबरला तो राखीव आहे डिपार्टमेंटसाठी. 15 ते 19 डिसेंबर या दरम्यान जे 2023-24 नवीन अर्ज प्राप्त झालेले आहेत, तर त्या प्राप्त अर्जांच्या कागदपत्रांची परत पडताळणी होईल. आणि परत 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या किंवा लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत किंवा चुकीचे कागदपत्र अपलोड झाले आहेत, तर त्या शेतकऱ्यांना त्या त्रुटी दूर करण्यासाठी परत 2 दिवसाचा वेळ दिला जाईल. आणि अंतिम निवड यादी जी आहे किंवा अंतिम पडताळणी जी आहे ती 23 डिसेंबरला होईल. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं ऑनलाईन होईल ते 23 डिसेंबरला. आणि 24 डिसेंबरला एक पात्र अंतिम लाभार्थी यादी तयार होईल. तर मित्रांनो, असं पूर्ण हे 46 दिवसांचं एक कॅलेंडर आहे. आपण बघू शकता की प्रक्रिया जी आहे ती 9/11/2023 म्हणजे 9 नोव्हेंबरला सुरू झालेली आहे, ती 24 डिसेंबरला पूर्ण होईल. आणि या दरम्यान ज्या ज्या स्टेप्स आहेत ते या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण जास्तीत जास्त संख्येने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. त्यासाठी वेबसाईटची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलला जर सर्च केलं ah.mahabms किंवा mahabms, तर तुम्हाला त्या ठिकाणी लिंक मिळून जाईल. तरी परत मी एकदा तुम्हाला या ठिकाणी गुगलवरती सर्च करून दाखवतो. बघा, mahabms फक्त एवढं आपल्याला टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक लिंक दिसतील. इथं बघा, आपण बघू शकता की https://ah.mahabms. तर या ठिकाणी आपण सब लिंक पण बघू शकता. कागदपत्रे अपलोड करा, योजनेसाठी अर्ज करा, अर्जदार नोंदणी, वेळापत्रक. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याकरता आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.